गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीशाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि। स्टार प्रवाह गणेशोत्सव 2023 आहे आणि आत्ता माझ्याबरोबर आहेत मुरंब्यासारखी गोड टीम रमा रेवा आणि अक्षय। हॅलो, फार गोड दिसत। थँक्यू। काय काय ठरवून केलंय काही कोणी कसं? यावेळी काहीच ठरलं नव्हतं, कोणाला काही सांगितलं नाही, यावेळेस कोणाला काही सांगितलं नाही, सगळे त्यामुळे न ठरवून वेगळं घातलंय। बरं, मग काय म्हणजे आज लुक बघ, तू बघत असशील तर माझी नथ मॅचिंग आहे माझ्या साडीला। मी खूप आधी नथ घेतलीस की आधी साडी? आधी साडी घेतली आणि नंतर नथ घेतली। नाही, खूप दुखतंय पण छान दिसतंय। एकच दिवस सुंदर दिसायचं असतं म्हणून मी छान असं सगळं जडजड घालून। अक्षय, मला सांग कोण छान दिसतंय जास्त दोघींना? बर, मी या प्रश्नाला हसत नाहीये। मी या प्रश्नाला तर आम्ही दोघी देणार आहोत। आम्ही दोघीही छान नाही दिसत आहे आज याच्या नजरेत। मी असं कधी म्हणालो? मी अजिबात असं खऱ्या डोळ्यांच्या नजरेत आम्ही आमच्या दोघींचे खोटे डोळे म्हणजे आता या दोघी लेन्स घालून आलेले आहेत याचा मला इतका गिल्ट देणार आहेत मी त्यांना हे बोलल्याचा की तुम्ही छान दिसताय आणि त्या लेन्स तर अप्रतिम दिसत आहेत। म्हणजे हे म्हणजे काय म्हणू आपण की छान दिसतीयस जे काही केलंस? नाही, तू लेन्स घातलं एनहान्स नाही करत ते आपलं सौंदर्य, आपले खरे डोळे जास्त एनहान्स कर। पहिली रिएक्शन ही दिली अक्षय तू, हो खरी रिएक्शन आहे। सांग मला, आपले खरे डोळे किती बोलके असतात? नाही येत त्याचा आणि कसं? नाही, फार सुंदर दिसतंय। मला मला सुद्धा अशा जरा भुऱ्या भुऱ्या रंगाच्या लेन्स मला पण दिले असते, मी घातले असते। तुझे डोळे खूप सुंदर आहेत। बरं, एनिवे नाही नाही, या दोघे खूप छान, खरंच सुंदर दिसत आहेत आणि आय एम ब्लेस्ड, अदर वी ऑल आर ब्लेस्ड की इतकी छान टीम आहे आमची आणि या दोघी इतकी सुंदर, दोघी सुंदर अभिनेत्री आमच्याकडे आहेत आणि याच्यात काही दुमत नाही, याच्यात कुठलीही चेष्टा नाही आहे। त्या दोघी खरंच खूप छान दिसत आहेत आणि मला मजा पण येते या दोघींबरोबर काम करताना। बरं, मला सांगा तुम्ही दोघांनी एक अक्षयला छान, तुम्ही अक्षयला दोघांनी मिळून छान कॉम्प्लिमेंट आहे। दोघे अजूनही मला म्हणाले नाहीत की तू छान दिसतोयस। मी म्हणाले ना, श्यामची एक गोष्ट मला खूप आवडते म्हणजे आज सकाळी तयार होत होते तेव्हा खूप विचार करत होते कारण मी त्यासाठी खूप लवकर उठले, मेकअप आर्टिस्टकडे गेले, तिथे बसून तयार होत असताना शशांकचा एक विचार मला इतका आवडला, साधी राहणी आणि उच्च विचार। खरंच सिरियसली, खरंच सिरियसली, जेन्युइनली म्हणते, खरंच सिरियसली, कारण एकतर कारण जे आपण साध घातलं तरी आपल्याला एक हे असत, काय म्हणतो आपण त्याला, वलय असत आणि ते आपण कधी कधी खूप ओव्हर द टॉप घातलं ना की मला काय म्हणायचं, मग ते आपण ना कॉन्शियसली सतत तो अनकॉन्शियसली विचार करत राहतो की बरोबर आहे ना, काही कुठे हल्लं नाही ना, काही आणि माझा सतत हे नीट आहे का ते नीट, एक साध्या आपला कम्फर्ट झोन असतो आणि त्यात आपण मनाला येईल ते करू शकतो, सगळे एन्जॉय पण करू शकतो। हे शशांकचं मला खूप आवडतं आणि तो नेहमी साधं घालतो पण त्यात पण एक त्याचं काहीतरी विचार करून घातलेला असतो। त्याने मागच्या गणपतीला त्याने एक हत्तीचं जॅकेट घातलं होतं, एक ग्रीन कलरचं, त्यात पण एक विचार होता की गणपतीचं म्हणजे ते अनावधानाने झालं असेल त्याच्याकडून, ऍक्सिडेंटली झालं असेल, पण सी आपण जेव्हा नॉर्मल विचार करतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी जुळून येतात छान। खूप काय 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 करायला गेलो ना की एखादी गोष्ट राहते, मग ते शशांकर तू तरी कॉम्प्लिमेंट देशील याला, त्याला आल्या आल्याच कॉम्प्लिमेंट दिली आहे की मला खरंच खूप आवडला हे अटायर आणि त्याचा ओव्हरऑल गेटअप जो आहे खूप सुंदर आहे। ऑरा बोलतो आणि त्याचा ऑरा ऑलरेडी इतका छान आहे त्यामुळे तो काही जरी साधा जरी असेल ना तरी मस्त आहे। गोड मुलींकडनं एवढं कौतुक झालंय शशांक, वा हार्ट कुट टच कर गया। आजचं फक्त रोज रोज मागायचं नाही असं, बघितलं या खोट्या डोळ्यामधून पण खूप काही छान। तुम्हाला बाय द वे मला प्रश्न असा विचारायचा की तुम्हाला हे रंग असेच दिसतात की वेगळे काय दिसतात? हा रंग कुठला आहे सांग मला? हा शिवाई रंग, मेहंदी रंग, हा रेड आहे, हा मेहंदी
कोणती कलर आहे? हा रेड आहे, हा पांढरा आहे. म्हणजे लेन्स मध्ये दोष आहे. हा पांढरा दिसत असेल तर आता माझा पॉइंट यांनी प्रूव्ह केला. सिल्वर आहे हा मधला. माझा पॉइंट प्रूव्ह केला. पांढराच आहे ना. सिल्वर आहे मग कोणता आहे? सिल्वर सुद्धा नाही, सिल्वर पण नाही, पर्पल. हे बघ मॅचिंग केलं यार. एक्झॅक्टली, याला म्हणतात दूरदृष्टी. एक छोटासा गेम खेळूया, रॅपिड फायर आहे. बजर म्हणून म्हणायचं आहे गणपती बाप्पा मोरया. ओके रेडी? गणपतीची पाच नावं. गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड. सांग ना. लंबोदर. ग्रुप गेम नाही आहे. नाही टीम 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 गेम खेळ. गणनायक. वक्रतुंड. लंबोदर. मोरया. गजानन. आधी महाराष्ट्रातली पाच फेमस गणपतीची स्थळ किंवा मंदिर. अष्टविनायकाची सांगून टाका. आठ. मोरेश्वर. दगडूशेठ. लालबागचा राजा. ठीक आहे ठीक. पालीचा गणपती. आणि माझा सिद्धिविनायक. आणि माझा आवडता माझ्या घरात. गणपतीचे तीन गाणी. आज या दोघींनी पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळे हा बोल्ड या बोलणार आहे. मोत्याची माळ एक माझं ठरलेलं गाणं. दुसरं ओंकार. आणि तिसरं गणनायक आहे, गणदैवत आहे. अष्टविनायकातले आठ गणपतींची नावं. आता तर सांगितली की पाच. हा झालं. आता शशांक सांगेल. आम्ही खूप उत्तरं देऊन थकलो. आता शशांक मला ना हे प्लीज लावू नका रे. पण ना खूप लाजीरवाणी सांगतो. नाही लाजीरवाणी. रांजण गावाचा. पालीचा. मोरेश्वर. सिद्धटेक. बल्लाळेश्वर. सिद्धटेक. सिद्धटेक. पाली झाला. पाली झाला. पाच. ओके. गणपतीला आवडणारे पाच गोड पदार्थ. मोदक. लाडू. करंजी. तयार करतात ना आपण. खोबऱ्याचं तयार करतो गणपतीसाठी. नाही खोबऱ्याची वडी. साखर वगैरे टाकून ना. पंचखाद्य. ओके. गणपती आणि कार्तिकेची एक बहीण होती, तिचं नाव. बहीण विचारलं. तिचं नाव होतं अशोक सुंदरी. अशोक सुंदरी. मला दोन गोष्टी माहिती झाल्या. पहिली गोष्ट कुठली? महिना. हा महिना. चतुर्थी कुठल्या महिन्यात येते? मराठी महिन्यात. भाद्रपद. आणि गणपती आणि कार्तिकेयची बहीण अशोक सुंदरी. आता मला वाटतं की या इंटरव्ह्यूच्या सांगत आपण छान गाण्याने शशांकचं जे मगाशी तो म्हणाला. काय कुठलं गाणं ते? गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही गुण शरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीशाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. थँक्यू. गुणे ना तुम्ही प्रत्येक वेळेला गाणं म्हणाल. प्रत्येक वेळेला हेच म्हणून ताण पण देते आणि असं असं करून. थँक्यू. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.